मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील अनेक ओढा आणि नद्या नाल्यांना पूर आलेला आहे. ह्या पुराचं पाणी एकुरली आणि आष्टोना गावामध्ये शिरलंय, त्यामुळे अनेकांच्या घरांचं आणि वस्तूंचं नुकसान झालंय. आष्टोना गावाजवळच्या नाल्याला संरक्षण भिंत बांधून देण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दरवर्षी अनेकांचा संसार उद्ध्वस्त होतोय. आमच्या गावाची परिस्थिती जर समजा जर पुन्हा 2 घंटे जर पाणी जर वाढला तर संपूर्ण गाव वाहून जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आणि आम्ही भावनादाई गौरीला संरक्षण भिंत मागण्याचा मागितली होती, तिनं द्यायचं बोलली होती, परंतु ही संरक्षण भिंत अजून काही झाली नाही. तर हे पाणी पूर्ण संपूर्ण गावामध्ये जे साईडचे कोठे बिटे आहे ते संपूर्ण गावामध्ये पाणी गेलं आणि वाहून गेले बा काही कोठे वाहून गेले. बैलाचे जे ढोरं रस्त्यावरच्या बाहेर आणायला लागले.